हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। रात्री 1:30 जरांगेंची कराडमध्ये प्रचंड मोठी सभा, तर आज खूपच भरला। आता मी बघतो आणि उद्यापासून सुरू करतो, जरांगेंचा भुजबळांना इशारा। भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात। दमानिया यांना घेऊन पोलीस जुहू ठाण्यामध्ये। ओबीसी मेळाव्यानंतर भुजबळांच्या मुंबई आणि नाशिकमधील घराच्या सुरक्षेत वाढ। पोलिसांची गस्त, तर दादा भुसेंनी घेतली भुजबळांची भेट। मराठा संघटना मंत्री भुजबळांच्या विरोधामध्ये आक्रमक, पंढरपूरसह सोलापूर इगतपुरीमध्ये भुजबळांचा निषेध। पंढरपूरमध्ये भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। भुजबळांच्या राजकीय महत्वाकांक्षा विषारी वक्तव्य करून दोन जातीत दंगली घडवण्याचा प्रयत्न। जरांगेंचा भुजबळांवर हल्ला बोल। कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न। भुजबळांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही। अंबडमधील सभेनंतर विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या तोंडाला आवर घालावा, अन्यथा आमचा नाईलाज असेल। जरांगेंचा सरकारला इशारा। सरकारमधील मंत्री जातीय तेढ निर्माण करतोय, भुजबळांची हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी। तर आमच्याकडून ठामपणे भुजबळांचं समर्थन, तायवाडेंची प्रतिक्रिया। मराठा धनगर आरक्षणासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट, द्रौपदी मुर्मूंशी आरक्षणावर चर्चा। राष्ट्रपतींनी विशेष अधिवेशन बोलावून 50% कोटा वाढवावा, राऊतांची मागणी। घटना दुरुस्ती करण्याची मागणी। आयोगाने बाजू समजून घेतली पण प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत। मागासवर्गीय आयोग मजबूत करणं गरजेचं, आयोगाच्या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। मनोज जरांगे यांचं साताऱ्यामध्ये जंगी स्वागत। सातारा, वाई आणि जावळीमध्ये आज सभा, तर जरांगे उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांची भेट घेणार। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष पवनराव तायवाडेंनी घेतली फडणवीसांची भेट। हिवाळी अधिवेशनात ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी। राज्यभरामध्ये 15 दिवसात 29 लाख कुणबी नोंदी सापडल्या। 16 तारखेपर्यंत 8 कोटींपेक्षा जास्त नोंदींची तपासणी। विदर्भात सगळ्यात जास्त, रत्नागिरीमध्ये सगळ्यात कमी नोंदी। आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल। आदित्य यांच्यासह सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकरांवर गुन्हा। लोअर परळ पुलाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याचा आरोप। राजकीय हेतूपोटी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल केला असेल तर मागे हटणार नाही, संजय राऊतांचं टीकास्त्र। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।